नमस्कार मंडळी, मी प्रतिमा पंकज संवादच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, थोड्या टेक्निकल इश्यूमुळे मी थोडासा उशीर झालाय, पण हरकत नाही. तुम्ही सगळे वाट बघत आहात, ऑनलाईन आहात, हे बघून खूप छान वाटतंय. आपला जो सुरुवातीचा काळ होता, कोरोनाचा काळ, हा खूप तणावाखाली गेला आहे. आणि आता आपलं सगळ्यांचंच रुटीन हे खऱ्या अर्थानं रुटीन म्हणून सुरू होत आहे हळूहळू, पण तरीही ताण आहेच. आणि ताण असला की अर्थातच जबाबदारी आणि काळजीही असतेच. आपण जबाबदारीने काळजीने सगळीकडे फिरतो आहोत, आपापली कामं करतो आहोत, आणि अर्थात काळजी घ्यायलाच हवी. आणि मलाही तुमची थोडीशी काळजी वाटली, आणि असं वाटलं की या ताणतणावाच्या परिस्थितीत मी तुम्हाला थोडीशी मदत करू शकते आपल्या संवादमध्ये एक इंटरव्ह्यू घेऊन. येस मंडळी, नोव्हेंबर महिन्याचा पहिला बुधवार हा नॅशनल स्ट्रेस अवेअरनेस दिवस असतो, आणि म्हणूनच आजच्या या दिवसाचं औचित्य साधून आजची ही विशेष मुलाखत मी तुमच्यासाठी ऑर्गनाईज केली आहे. मंडळी, कसं आहे ना की कामाचा ताण हा नाही म्हटलं तरी प्रत्येक क्षेत्रात असतो, आणि राजकारण हे एक असं क्षेत्र आहे जिथे तुमचं काम हे केवळ तुमच्या पुरतं मर्यादित नसतं. येस, तुमच्या कामाचा तुमच्या जबाबदारी तुमच्या कामासोबत जी जबाबदारी येते तिचा ताणही तितकाच मोठा असतो. आणि या अशा परिस्थितीत सुद्धा उत्तरोत्तर प्रगती करत जाणाऱ्या व्यक्तीचं जगणं, त्या व्यक्तीचा भूतकाळ, त्या व्यक्तीचा वर्तमान काळ, त्या व्यक्तीचं आयुष्य कसं असेल हे जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल, म्हणूनच आजची ही मुलाखत. तर 1999 ला महाराष्ट्र युथ काँग्रेसचे प्रेसिडेंट, 2002 साली डेप्युटी मेयर, 2004 आणि 2013 ला महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य, एमसीसी या पदावर नियुक्ती, हा स्वतःचा प्रवास. तर दुसऱ्या बाजूला मीरा भाईंदरचा ग्रामपंचायत पासून नगरपालिका आणि आज महानगरपालिका हा प्रवास. हा प्रवास खूप जवळून अनुभवणाऱ्या आणि त्या प्रवासाचा शिलेदार असणाऱ्या एका बहुआयामी व्यक्तिमत्वाशी आज आपण आपल्या संवाद या मालिकेत गप्पा मारणार आहोत. आणि अर्थातच मी आधीच सांगितल्याप्रमाणे आजचा आपला गप्पांचा विषय असणार आहे स्ट्रेस, तरुण आणि आपण. चला तर मग स्वागत करूया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष, माजी आमदार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तरुणांचं आवडतं नेतृत्व, मुझफ्फर हुसेन सर यांचं. नमस्कार सर, मी प्रतिमा पंकज संवाद या मालेत आपलं मनपूर्वक स्वागत करते. सर सर आपला विषय आहे स्ट्रेस, तरुण आणि आपण. तर या विषयाच्या अनुषंगानेच मला पहिला प्रश्न विचारायला आवडेल की आपण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आहात, पण हा इथवरचा प्रवास हा सरळ सोपा आणि सहज नक्कीच झाला नसेल. या संपूर्ण प्रवासात आपल्या भूतकाळात प्रचंड खाचखळगी असतील, ताणतणावाला आपल्याला सामोरं जावं लागलं असेल. तर समाजासाठी काम करताना, एवढी महत्वाची भूमिका पार पाडताना, आपलं काम निभावताना जे बळ मिळतं, जी अंतस्थ प्रेरणा असते, ती तुमच्यात नेमकी कोणती होती? तणाव, स्ट्रेस हे जीवन माणसाचं जीवनापासून मृत्यूपर्यंत हा पूर्ण काळ स्ट्रेसफुल असतो. आपली आई एका बाळाला जन्म देण्याच्या काळापासून ती स्ट्रेस मध्ये असते. डॉक्टर्स त्या लेबर मॅटर्निटी रूम मध्ये, ऑपरेशन थिएटर मध्ये ते स्ट्रेसफुल असतात. बाहेर होणारे बाळाचे वडील, त्याचे परिवार, ते स्ट्रेस मध्ये असतात. पूर्ण जीवन स्ट्रेसफुल असतो. अंतक्रियावरती गेलेले माणसं स्ट्रेसफुल असतात. आणि म्हणूनच आपण खूप नशीबवान आहोत भारतीय, की आपली जी परंपरा आहे, कल्चर आहे सर्व धर्माची, आपल्याला एक खूप मोठा कल्चर असा वारसामध्ये मिळालेला आहे. मग तुम्ही ते रामायण म्हणतील, भागवत गीता म्हणा, बायबल म्हणा किंवा कुराण म्हणा, या सर्व धार्मिक पुस्तकांना आपण फक्त वाचन करतो, पण त्याचं खरं म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण अंमलबजावणी करत नाही. ऑल दिस पुस्तक जे आहेत हे जीवनातली एन्सायक्लोपीडिया आहे. आपण जीवन कसं जगायला पाहिजे, कुणाबरोबर आपले व्यवहार कसे असायला पाहिजे, जेवढे संत, महात्मा, पीर, फकीर, पैगंबर, सुफी या जगात आले, रामायणाच्या माध्यमातून रामाचा मर्यादा पुरुषोत्तम रामचं चरित्र काय होता,
भरतचं चरित्र काय होता, सीता मैयाचं चरित्र काय होता, भगवान श्रीकृष्ण कशाला पृथ्वीवर मनुष्याचं रूप धारण करून आले आणि महाभारत घडवलं, प्रॉफेट मोहम्मद कशाला जगा पृथ्वीवर आले आणि हे कुराण शरीफ त्यावेळी अस्तित्वात आली, येशू ख्रिस्त कशाला पृथ्वीवर आले आणि हे बायबल अस्तित्वात आली, हे जर आपण नक्की याचं वाचन केलं तर मला असं वाटतं की जेवढ्या धर्माची प्रार्थना आहे ज्याच्याने आपल्या दिवसाची सुरुवात होते, मग तुम्ही भजन म्हणा, प्रार्थना म्हणा, श्लोक म्हणा, नमाज म्हणा, चर्चमध्ये जाऊन मास म्हणा, हे फायनली देवाकडे स्वतःला पूर्णता सकाळी उठल्यावर सोपून द्यायचा असतो आणि हे समजून घ्यायचा असतो की जे धर्माने दाखवलेलं आहे, ज्याला आपण धर्म हा नाव दिलेला आहे, धर्म म्हणजे कर्म आहे आणि कर्म कसं असायला पाहिजे त्याच्यासाठी या सगळ्या धार्मिक पुस्तका एन्सायक्लोपीडिया आहे, गाईड आहे, याच्यावर जर आपण चाललो सकाळी उठून आपण जे तुम्ही ज्या धर्माचे तुम्ही असतील त्या धर्माचे तुम्ही देवाची आठवण करून प्रार्थना केली, मन तुमचा शांत होतो, ज्याला सायन्स मध्ये मेडिटेशन म्हणतात, बेसिकली प्रार्थना, नमाज, चर्च मध्ये जाणे, मास म्हणणं, आरती करणं, पूजा करणं, दिस इज प्युअरली अ मेडिटेशन। सकाळच्या दिवशी सकाळच्या वेळी जर आपण हे सगळं केलं आणि दिवसाला सुद्धा ज्या ज्या वेळी करायची तुम्हाला संधी मिळते त्या त्या वेळी तुम्ही जर हे केलं तर तुमचं मन शांत राहतो, विचार शांत राहतात। दिस इज द बिगेस्ट स्ट्रेस मॅनेजमेंट प्रोसेस विच हॅज बीन अवॉर्डेड, गिफ्टेड टू इंडियन्स बाय थ्रू थाउजंड्स ऑफ इयर्स। आणि हेच करण्याचा मी प्रयत्न करतो आणि त्यामुळे मी या सगळ्या जबाबदारी पार पडण्यामध्ये परमेश्वराच्या कृपेने आतापर्यंत मला यश मिळालेलं आहे। सर मगाशी तुम्ही वाचनाबद्दल म्हणालात, तर तणावातून मुक्त होण्यासाठी रीडिंग हा पण एक मार्ग आहे, तर याबद्दल काय सांगाल? वाचन संस्कृती वाढायला हवी, अलीकडे मुलं वाचत नाहीत असं म्हटलं जातं, त्या अनुषंगाने थोडं बोला। मेडिटेशन, रीडिंग, एक्सरसाइज, वर्कआउट्स, ज्याच्यामुळे तुमचं फिजिकल तणाव हा भार निघतो, त्याचप्रमाणे वाचन हे वेगवेगळ्या क्षेत्रातलं वाचन आपण करायला पाहिजे। फक्त एकच प्रकारची जर तुम्ही पुस्तक किंवा बायोग्राफीज किंवा इतिहास वाचत बसले तर तुमची विचारधारणा एक प्रकारची कॉर्नर होऊन जाते, यू कॉर्नर युअर सेल्फ। रीडिंग इज लाईक एनर्जी अवेलेबल इन द स्पेस, स्पेस मध्ये जी एनर्जी अवेलेबल आहे रीडिंग इज लाईक दॅट। वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं आपण वाचायला पाहिजे, मग ते प्रकृतीपासून, देवधर्मापासून, ऑटोबायोग्राफीपासून, ऐतिहासिक हिस्ट्री, वेदर यू लाईक इट और यू डोंट लाईक इट, तुम्हाला त्याची आवड, त्या व्यक्तीची आवड आहे किंवा नाही आहे, पण त्याच्या बाबतीत वाचन वाचलं पाहिजे। दॅट गिव्ज यू रिअल पीस ऑफ माइंड, दॅट गिव्ज यू फ्लो ऑफ युअर थॉट प्रोसेस अँड ते तुम्हाला कुठेतरी कन्स्ट्रक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह अप्रोच तुम्हाला देत असते। सध्याचं जो काळ आहे हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा आहे, विकिपीडिया, व्हॉट्सअप, इंटरनेट, इंस्टाग्राम, याचा जरी असलं तरी लेखन जो आहे, जे पुस्तकं आहे, दॅट हॅज गॉट इट्स ओन इम्पॉर्टन्स। आणि माझ्या तरुण मित्रांना, आजच्या तरुण मित्रांना हे मार्गदर्शन राहील, सूचना राहील, सजेशन राहील की वेळ काढून आता तर तुम्ही किंडल वरती पुस्तकं वाचू शकता, यू डोंट नीड टू कॅरी अ बुक, तुम्हाला पुस्तकं घेऊन फिरण्याची गरज नाहीये, यू कॅन रीड ऑन किंडल एनी टॉपिक। तुम्हाला असं वाटलं की मला अमुक क्षेत्रामध्ये काही बघायचं आहे, तुम्ही विकिपीडिया करता, तुम्ही गुगलवर जाऊन बघता, तुम्हाला इन्स्टंट इन्फॉर्मेशन भेटते, दॅट इज ऑल्सो रीडिंग। सो रीडिंग इज अ मस्ट, कारण इस्लाम धर्मामध्ये ही म्हटलं गेलेलं आहे, आमचे जे प्रोफेट आले होते ते काही शिकून आले नव्हते, ते या जगामध्ये येऊन त्यांनी ही शिकवण केली। तसंच कोणीही मनुष्याचा जन्म होतो तर तो काही शिकून येत नाही, जेवढे महात्मा झाले, संत झाले,
मोठमोठे वेटरन लीडर्स झाले, आपल्या देशातले झाले असतील किंवा अन्य जगाभरातले झाले असतील. महात्मा गांधीजींचा तुम्ही बघा, परवा संधी भेटली मला परत एकदा वर्धा सेवाग्राम आश्रम मध्ये जायची, गांधीजींच्या रूम मध्ये त्या ठिकाणी बायबल होती, गीता होती, रामायण होती. याचा अर्थ गांधीजी प्रत्येक भाषणामध्ये किंवा मार्गदर्शन मध्ये सर्व पुस्तकांचा उल्लेख त्यांनी केला. त्या त्या पुस्तकामध्ये काय म्हटलंय मनुष्याच्या जीवनाच्या साठी, त्याचा उल्लेख सातत्याने ते करत होते. रीडिंग ही इज अ गुड हॉबी, यू शुड डेव्हलप इट हॅज अ हॉबी, यू शुड डेव्हलप इट नॉट ओनली हॅज अन हॉबी, हॅज अ पॅशन. वाचन शुड बी अ पॅशन. माझ्याकडे माझी घरामध्ये माझी लायब्ररी आहे, मोर देन 3,000 पेक्षा जास्त पुस्तकं, विविध क्षेत्रातली पुस्तकं माझ्याकडे आहे, ऑटोबायोग्राफीज पासून तर नाझीस, हिटलर पासून तर एव्हरीथिंग टू अप टू प्रिन्सेस डायना. म्हणजे असं नाही की एकच क्षेत्र, क्रिकेटची असेल, आर्म्स एम्युनिशन आहे, या वर्सटाईल. अ पर्सन शुड बी वर्सटाईल बिकॉज तुमचं जीवन तुम्हाला कुठे घेऊन जाणार, कोणाच्या समोर बसणार. अँड इफ यू डोंट हॅव नॉलेज, नॉलेज इज युअर बिगेस्ट वेल्थ. नॉलेज ही तुमची शक्ती आहे, वेल्थ पैसे ही तुमची शक्ती नाही आहे. तुमची विचारधारणा, तुमचं नॉलेज, दॅट इज युअर वेल्थ विच नोबडी कॅन स्टील इट फ्रॉम यू. तुमच्याकडनं कोणी घेऊ शकत नाही. ऑडियन्सला मला एक सांगायचं आहे की मध्ये थोडं नेटमुळे इंटरप्शन आलंय, सो सॉरी फॉर दॅट. आणि अजून एक गोष्ट की सर स्वतः सरांची लायब्ररी तर आहेच, पण सर रोज कंपल्सरी वाचन करून मग झोपतात. तर मला असं वाटतं की फक्त सांगणं नाही आहे, हे त्यांच्या आचरणात सुद्धा आहे की जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा रोज कंपल्सरी किंवा तासभर वाचन करून आपण जर आपला दिवस संपवला तर ऑब्व्हियसली त्याचा आपल्या पर्सनॅलिटीमध्ये, आपल्या आचार विचारात नक्कीच फरक पडतो. आणि मग जेव्हा असे तणावाचे क्षण येतात तेव्हा आपल्याला ही पुस्तकच मार्ग दाखवतात. सर अजून एक गोष्ट आहे की असं म्हटलं जातं की ताणतणावासाठी तुम्हाला फिजिकल आणि मेंटल हेल्थ चांगली असणं गरजेचं आहेच, पण तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जाणं सुद्धा गरजेचं आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुम्ही याकडे कसं बघता? बघा, ब्रह्मदेवतांनी पृथ्वी बनवली, ब्रह्मांड बनवलं, सूर्य चंद्रमा हे सगळे आपलं आपलं काम करतात. 12 तास सूर्य असतो, 12 तास चंद्रमा असतो. याचा अर्थ तुमच्या आमच्या जीवनामध्ये चांगले दिवस असणार आणि वाईट दिवस असणार. जर चांगल्या दिवसामध्ये वाईट कर्म केलेले असतील तर तुमच्या ते दिवसामध्ये त्या कर्माचा, वाईट कर्माचे परिणाम अत्यंत वाईट होतात. पण चांगल्या दिवसामध्ये चांगले कर्म केले असतील पण तुमच्या जीवनामध्ये वाईट दिवस येणार, म्हणजे येणारच. इट हॅज टू कम, इट विल कम. 14 वर्ष रामजीनी वनवास भोगलं, 14 वर्ष. भगवान श्री कृष्णाचा जन्म कोठरीमध्ये झालं. येशू ख्रिस्ताला ज्या पद्धतीने त्यांची अंत हे झालं, याच्यातनं जीवनातनं शिकायचं असतो की देवांनी हे वेगवेगळे रूप धारण करून पृथ्वीवरती येऊन लोक मनुष्याला हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. भगवान श्री कृष्ण सुद्धा अंतिम पृथ्वी जोपर्यंत तोपर्यंत जगू शकले नाही, भगवान श्री राम जगू शकलेले नाही, प्रॉफेट मोहम्मद आमचे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जगू शकलेले नाही. हे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न परमेश्वरांनी केलेला आहे, दाखवलेला आहे की तुमचा जन्म झालाय, तुमचा अंत हे अटल आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुमचं शरीर आणि तुमचे विचार हे जर स्वस्थ असले तर जेवढे दिवस तुम्ही आहात या पृथ्वीवर जगणार तेवढे दिवस यू विल बी मोर हॅपी. आणि त्याच्यासाठी प्रकृतीकडे जा, प्रकृतीकडे जा. प्रकृती तुम्हाला बरंच काही शिकवत असते. ज्या झाडांमध्ये खूप जास्त फळ लागलेले असतात ते झाड जमिनीजवळ झुकलेले असतात. याचा अर्थ तुम्ही जेवढे मोठे श्रीमंत असणार, ज्ञानी असणार, तेवढे तुम्हाला यू हॅव टू बी डाऊन टू अर्थ. म्हणजे तेवढं तुम्हाला गोर गरिबांच्या सेवे करण्याची तुम्हाला परमेश्वरने संधी दिलेली असेल, ती क्वालिटी दिलेली असेल आणि ते तुम्ही करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही समुद्राच्या बाजूला जाता तर तुम्ही हे बघतात की या समुद्रामध्ये ओटी येते, हाय टाईड येते आणि या समुद्रामध्ये लो टाईड येते. आणि समुद्रामध्ये हाय टाईड येते
तेव्हा सगळा कचरा शहरातला तो समुद्रात जातो आणि त्यातला त्यात जो हेवी कचरा असतो तो समुद्राच्या तळ्यात जातो आणि जो हलका फुलका कचरा असतो त्याला समुद्र आपल्यातनं काढून टाकतो. याचा अर्थ तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जी अत्यंत चांगली गोष्ट असेल ते तुमच्या जीवनामध्ये तुम्ही इम्प्लिमेंट करायला पाहिजे आणि वाईट गोष्टीकडनं तुम्ही लांब गेलं पाहिजे. हे जेव्हा तुम्ही निसर्गाच्या जवळ जातात, तुम्ही शेतामध्ये जेव्हा जातात, तुम्ही एक बियाणा रोपतात आणि त्याच्यातनं 500 फलं निघतात. जर बियाणा रोपण्याची पद्धत तुमची चुकीची असेल तर त्या ठिकाणी तो वृक्ष होत नाही, तिथं फळ तुम्हाला भेटत नाही. वृक्षाची लागवड तुम्ही जर केली असेल, शेतीचं काम जर तुम्ही करत असणार तर तुम्हाला त्याला रोज पाणी द्यायला लागतो, त्याला तुम्हाला फर्टिलायझर पेस्टिसाइड्स द्यायला लागते, वेळोवेळी त्याच्यावर औषध फवारणी करायला लागते. याचा अर्थ तुमचं जीवन सुद्धा तसंच आहे, तुमचं शरीर सुद्धा तसंच आहे, याला सुद्धा वेळेची मर्यादा आहे, याची अंतिम दिवसाची मर्यादा परमेश्वराने ठरवलेली आहे. आणि म्हणून सकाळी उठा, मेडिटेशन करा, प्रार्थना करा, टाइमवरती जेवा, लिमिटमध्ये जेवा, ह्या ऑल दिस थिंग वन हॅज टू फॉलो. अँड हे सगळं तुम्हाला प्रकृतीकडनं शिकायला मिळते. जनावर असतात तुम्ही बघा, सकाळी आपण उठल्यानंतर पक्षी पक्ष्यांची आवाज आपल्याला चर्मिंग आपल्याला ऐकू येते, त्यांना कोणी उठवायला जात नाही. तुमच्या घरामध्ये जर पेट असेल, डॉग असेल, माझ्या सकाळची गोष्ट तुम्हाला सांगतो, त्याला 6 वाजता माझा सिक्युरिटी गार्ड खाली टॉयलेटसाठी घेऊन जातो. आज तो 6:20 आला आणि माझे डोळे उघडले, ती डॉग माझ्या रूम मध्ये फिरत होती. तो डॉग माझा माझ्या रूम मध्ये राहतो, माझ्या बेडरूम मध्ये राहतो. बट डॉट टाइम 6 o'clock तो डॉग माझा दारावर उभा होता. म्हणजे परमेश्वरांनी जनावरांना सुद्धा ही बुद्धी दिलेली आणि ते तसे वागतात. माझ्या शेतावर परवा डक्स आहेत, त्याला पिल्लू झाला. 6 तासामध्ये तो पिल्लू स्विम करायला लागला, विदिन 6 hours. म्हणजे प्रकृतीचा तुम्ही नियम बघा आणि त्याला जनावर फॉलो करतात पण मनुष्य करत नाही. म्हणून ज्या ज्या वेळी तुम्ही प्रकृतीची जवळ जाणार तर यू विल गेट टू लर्न लॉट ऑफ थिंग्स. आणि म्हणून मी जो आहे माझ्या ज्या ज्या वेळी मला वेळ भेटते, आय ट्राय टू टेक आउट टाइम माझ्या शेतावर जाण्यासाठी, किंवा मला जी हॉबी आहे सायकलिंगची हॉबी आहे किंवा वॉकिंग, आय लाईक वॉकिंग, तर असं प्रकृतीच्या जवळ जाऊन आय कीप माय सेल्फ फिट, आय कीप माय विचार हेल्दी. आणि दिस इज हाऊ इट इज. अलीकडे जो काळ आहे याच्यात बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत किंवा एक डिप्रेशन आलंय, काय करावं काय नाही, तर अशा तरुणांना शेतीकडे वळवण्यासाठी तुम्ही काही सांगाल का? तरुणांनी शेतीकडे वळावं या अनुषंगाने. बघा, हे जे पॅन्डेमिक आलेलं आहे हे जीवनामध्ये बरंच काही आपल्याला शिकून चाललं आहे, गेलेला नाही. म्हणून मी सांगतो आताही आपण त्याच्यातनं शिकतो. सर्वात प्रथम त्याने तुम्हाला शिकवलं की फॅमिली व्हॅल्यूज काय आहे. ज्याच्या ज्याची फॅमिली व्हॅल्यूज आणि फॅमिली स्ट्रॉंग आहे, आज त्यांना हे कळलं असेल की असं पॅन्डेमिक मध्ये फॅमिली व्हॅल्यूज काय. सो दिस पॅन्डेमिक हॅज थॉट यू की फॅमिली किती महत्वाची आहे. आई, वडील, भाई, बहन, जे काय तुमचे नातेवाईक आहेत, हे हा जो देशातला आपला कल्चर आहे, जॉईंट फॅमिली सिस्टम, आजच्या अर्बन एरियामध्ये तो पॉसिबल नाही किंवा लोक राहत नाही, त्या गोष्टी दॅट इज अ डिफरंट इश्यू. पण फॅमिली व्हॅल्यू पॅन्डेमिकमध्ये फॅमिली व्हॅल्यू आपल्याला शिकायला मिळालेली आहे. त्याचबरोबर अशी काही जसं तुम्ही म्हटलं स्ट्रेस मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट वर्ल्ड ओव्हर स्ट्रेस मॅनेजमेंट दिवस आपण साजरा करतोय, सेलिब्रेट करतोय किंवा रिमेंबर करतोय किंवा याच्यातनं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतोय. सेल्फ एम्प्लॉयमेंट इज द बिगेस्ट एम्प्लॉयमेंट. महात्मा गांधीजींनी हे नेहमी महात्मा गांधीजी म्हणत होते, त्यांची पुस्तकं आहेत तुम्ही वाचू शकतात, की रुरल एरिया इकॉनॉमी स्ट्रेंथन करणं महत्वाचं आहे. आता रुरल एरिया इकॉनॉमी स्ट्रेंथ जेव्हा केलेला आहे, याचा अर्थ तुम्हाला एग्रिकल्चर सेक्टर स्ट्रेंथन करायची गरज आहे. त्याचा अर्थ की तरुणांनी शेतीकडे वळण्याची गरज आहे. त्याचा अर्थ तुमचं उत्पादन तुम्ही स्वतः तयार करू शकतात हे शिकण्याची गरज आहे. म्हणून माझं तरुणांना आजच्या दिवशी हा असा संदेश किंवा सल्ला राहील, ज्या ज्या वेळी तुम्हाला वेळ भेटेल त्या त्यावेळी तुमच्या गावी जर तुम्हाला संधी असेल तर गावी येऊन शेतीमध्ये जा. शेतीचे
कामगारांबरोबर मजुरांबरोबर शेतात काम करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या घरामध्ये जर गार्डन असेल, सोसायटीमध्ये जर झाडं असतील तर ते त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. त्याचे मुळे तुम्हाला काय बेनिफिट्स होतात ते बघा. आता नीमचं झाड आपल्याला सगळ्या ठिकाणी दिसतो, त्याला किती महत्व आहे, सायंटिफिक किती महत्व आहे. फाईन बॅक्टेरियाज आहे, ऑक्सिजन लेवल जास्त सोडतो. बॅम्बूज आहे, तो ऑक्सिजन हायेस्ट सोडतो. हे आजच्या तरुणांना या गोष्टीची माहिती नाही. आणि उलट होळीचा सण आला तर आपण झाडं कापतो आणि त्याला जाळतो. आमची बकरी ईदचा वेळ आला तर मुलं जाऊन ते सगळं बोकुड्यांना सोडून देतात, ते सगळं झाडं खाऊन जातात. तर इट इज अनफॉर्च्युनेट. तर माझा तरुणांना हे राहील की ज्या ज्या वेळी तुम्हाला संधी मिळेल, या पॅन्डेमिकने तुम्हाला ही गोष्ट शिकवलेली आहे की नेचर एन्व्हायरमेंट जर साळलं तर हे सुनामी येणार नाही, हे ग्लोबल वॉर्मिंग होणार नाही. हे सगळं सर इंटरप्ट करते, थोडं दोन वाक्य आधीपासून घ्या, आपलं गेलं ते काय होत, क्लॅरिटी गेली, थोडं पुन्हा बोला. हा पूर्ण 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 बोलू की पूर्ण टॉपिक नाही, आता शेवटची तुमची दोन तीन वाक्य नाही ऐकवली. मी असं म्हटलं की या पॅन्डेमिकनी बरंच काही आपल्याला शिकवलेलं आहे आणि म्हणून तरुणांना माझा हा सल्ला राहील की एन्व्हायरमेंटला टिकवा. एन्व्हायरमेंटला टिकवण्यासाठी त्या प्रकृतीकडे वळा, प्रकृतीकडे वळून प्रकृतीकडनं शिका. आणि जोपर्यंत तुम्ही प्रकृतीला सांभाळणार नाही, प्रकृती तुम्हाला सांभाळणार नाही. खूप महत्त्वाचं, ग्लोबल वॉर्मिंग सारखे, सुनामी सारखे, ग्लोबल वॉर्मिंग, सुनामी, हे वेळोवरती पाऊस न पडणं, अतिवृष्टी येणं, दुष्काळ होणं, हे सगळं आपण एन्व्हायरमेंटला सांभाळलं नाही त्यामुळे झालेलं. माझा विधान परिषदेमध्ये फक्त या विषयावर, ग्लोबल वॉर्मिंग आणि एन्व्हायरमेंट वरती माझी भाषणं आहेत भरपूर आणि त्याच्यामुळे मला राष्ट्रपतीचा पुरस्कार मिळाला होता उत्कृष्ट वक्ता म्हणून. ग्लोबल वॉर्मिंग होता, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट होता आणि असं सगळे हे ते विषय होते. अजून एक गोष्ट, मगाशी आपल्या बोलण्यात एक कुटुंबाचा पण विषय आला, तर त्या अनुषंगाने थोडं आपण आत्ताच्या घरापासून दूर राहणारी जी तरुण पिढी आहे, कामानिमित्त म्हणा, करिअर निमित्त म्हणा, जेव्हा त्यांना कुटुंबापासून दूर राहावं लागतं आणि एखादा तणावाच्या काळात सातत्याने तो काळ टिकून राहतो तणावाचा, अशा वेळेला कुणाचा आधार नसतो, कुणाला सांगावं ते त्यांना कळत नाही आणि मग बरीचशी मुलं ही व्यसनाधीन होतात. तर व्यसनाधीनतेकडे वळणं हा नक्कीच पर्याय नाहीये, तर अशा मुलांसाठी काय सांगाल? हे बघा, भाऊ बहीण हे आपल्याला परमेश्वरच्या मुळे आपल्याला हा नाता मिळालेला असतो. पण मित्र हे आपण सिलेक्ट करतो. आणि जेवढी चांगली संगत मित्रांची आपण जीवनामध्ये डेव्हलप जर केली, तुम्हाला हे अशा कोणत्याही परिस्थितीमध्ये लोनलीनेस होणार नाही. तुम्ही आम्ही शाळेत असताना कधी आपण हे विचार नाही करत की हा कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे. आपल्या बाजूला बेंचला बसलं का त्याच्या टिफिन मध्ये आपण खातो. कॉलेजमध्ये आपण सगळे येतात आणि आज पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये मी खात्रीने सांगतो की तुमचा बेस्ट फ्रेंड हा शाळेतला मित्र असेल, तुमचा बेस्ट फ्रेंड हा तुमचा कॉलेजमधला मित्र असेल. कारण तो काळ असा असतो का त्याला तुमच्याकडनं काय अपेक्षा नसते, त्याला तुमच्याकडनं काय घ्यायचं नसतो. पण समजा एखादा ही संधी पण जीवनात मिळालेली नसेल, पण तुमच्या सोसायटीमध्ये परिसर मध्ये काही वयोवृद्ध लोक असतील, त्यांच्याशी संबंध डेव्हलप करा, त्यांना आपले आपलासा करून घ्या, त्यांना आपल्या आई वडिलांची जागी समजा. तुमच्या सोसायटीमध्ये परिसर मध्ये काही आपली भगिनी असतील त्यांना बहीण माना. ज्याला असं वाटतो माझ्या आई वडील माझा परिवार माझ्याकडनं लांब आहे, मी असे बरेच लोकांना बघतो, भेटतो, बोलतो. आता माझा स्वतःचा मुलगा US शिकायला गेलाय, पण आय हॅड फिक्स्ड टाइम की शनिवारी त्याच्याशी बोलायचंच, रविवारी त्याच्याशी बोलायचंच. तसं मी माझ्या शेतावर रोज एक टाइम फिक्स केलेला, मॉर्निंग ब्रेकफास्ट टेबल मी माझ्या शेतावरच्या माणसांना भेटणार, बोलणार, फोनवर व्हिडिओ कॉल करणार, बोलणारच.
असं जीवनामध्ये तुम्हाला चांगले मित्राची संगती तुम्हाला शोधणं, फक्त गर्लफ्रेंड शोधणं याच्याने काय होत नाही, पण चांगले मित्र तुम्हाला शोधणं आणि आपल्या परिसर मध्ये राहणारे वयोवृद्ध लोक असतात त्यांची सेवा करा ना, तुमची आई वडिलांची सेवा करणं आणि तुमच्या परिसर मध्ये राहणारे वयोवृद्धांची सेवा करणं, परमेश्वर तुम्हाला त्याचा तेवढंच काय म्हणतात तुम्हाला त्याचे तेवढेच हे भेटणार जेवढा तुम्ही तुमची आई वडिलांची, हा पुण्याय तेवढीच पुण्याय मिळणार, कारण शेवटी परमेश्वराने प्रत्येकाचं रक्त लाल बनवलं आहे, त्याच्यामध्ये आईचा वडिलांचा मित्राचा किंवा बाजूवाल्याचा पडोसीचा परिसर वेगळा नाही, मनुष्याला एक बनवलेला आहे, हे विविधता जी निर्माण झाली ते मनुष्याने केलेली आहे, म्हणून असं कधी आपल्याला लोनली समजू नका, देव तुमच्या सोबत आहे, देवाने तुम्हाला कधी थांबवलं नाही की मी तुझ्याकडनं लांब आहे, देव तुमच्या मनातच आहे, तुम्हाला फक्त डोळे भिजून तुम्हाला त्याचा ध्यान करायचं आहे, मेडिटेशन करायचं आहे, प्रार्थना करायची, द बिगेस्ट स्ट्रेंथ इज विद इन यू. यस, खरंय सर जे म्हणाले हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसोबत कनेक्ट होणं, नवनवीन मित्र बनवणं, कारण आता गर्लफ्रेंडचा विषय निघाला म्हणून सांगते की एखाद्या ब्रेकअप नंतर जे फ्रस्ट्रेशन येतं त्यात का अडकून पडावं, आयुष्य खूप मोठं आहे, जग खूप मोठं आहे, खूप माणसं आहेत आणि तुम्हाला वाईट माणसं भेटली तशी चांगली भेटतीलच, तर आपण हा जो कनेक्ट आहे माणसाने माणसाशी ठेवायला हवा, त्यावर खरंच विचार करायला हवा. आणि सर जे म्हणाले तो मुद्दा पण महत्वाचा आहे, म्हणजे तुम्हाला बऱ्याच जणांना माहित नसेल पण सर हे एक ऑर्गॅनिक फार्मर आहेत आणि त्यांना त्यांच्या कामाच्या व्यापामुळे रोज फार्मवर जाता येत नाही, पण तरीही सर रोज त्यांच्या वॉकमध्ये किंवा त्यांच्या ब्रेकफास्ट टेबलवर कंपल्सरी त्यांच्या माणसांशी कनेक्ट होतात. तर हे माणसांशी कनेक्ट होणं हे सुद्धा आपोआप तुम्हाला तुमच्या आयुष्यात तणावापासून मुक्त करतात असं म्हणण्यापेक्षा तणाव निर्माणच होऊ देत नाही असं आपण म्हणायला हरकत नाही. सर आपण ड्रग्ज ॲडिक्ट मुलांसाठी खूप काम केलं आहे, तर थोडक्यात त्या कामाबद्दलही सांगा ना. अनफॉर्च्युनेट आहे की पूर्ण जगामध्ये हा ड्रग्सचा काटल एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग आहे, इट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट पार्ट, पूर्ण जगासाठी ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. पण त्याचबरोबर जसं मी सुरुवातीला सर्व धार्मिक पुस्तकांचा उल्लेख केला आणि म्हटलं, आपण हे म्हणतो की हे हिंदू मेथॉलॉजीमध्ये जसं म्हणतो आपण की हा शेवटचा काल आहे, त्याला काय शब्द आहे म्हणजे जग संपवायची, कलयुगचा काळ आहे, कलयुगाचा काळ आहे आणि आमच्या इस्लाम शेवटचा काळ आहे, शेवटचा काळ 10 वर्ष राहतात का 25 राहतात का 250 वर्ष राहतात संपणार, पण प्रत्येक धार्मिक पुस्तकामध्ये याचा उल्लेख आहे. म्हणजे असं कित्येक वेळी परमेश्वराने हा जग बनवलं आणि हा जग संपला आहे आणि ती या जगातील अशा प्रकारची गुन्हा क्राईम मनुष्य विचलित होतो आणि हे ड्रग्सच्या माध्यमातून स्वतःला शांत आणि सुखी करायला बघतो, ते हे शेवटचं काल आहे असं समजायचं जे आपल्याला वाचायला मिळालेलं आहे. पण त्यातला त्यात यंगस्टर्सनी जीवन जगण्यासाठी आपल्याला ज्या धर्माचं मध्ये आपला जन्म झालेला आहे, मुलं जातात मदरशेमध्ये जातात अरबी वाचतात, मशिदीत जातात 5 टाइमची नमाज पढतात, चर्च मध्ये जातात मास मध्ये जातात, मंदिरात जातात, आणि मी असा कोणावरती दोष सांगत नाही, पण हे धर्मस्थळावर गेलेली मधली सुद्धा बरीच मुलं आपल्याला बघायला मिळते की त्या अशा चुकीच्या संगत मध्ये सापडतात. परत आय एम कमिंग बॅक टू द पॉइंट, संगत मित्र मंडळी हे जीवनातली अत्यंत महत्वाची असते. तुम्ही चुकीच्या मित्रमंडळा मंडळीमध्ये गेलं, चुकीच्या बरोबर मैत्री केली, तर यू विल ऑटोमॅटिकली फॉल इन दॅट ट्रॅक. तर हे जर आपल्याला आपलं जीवन आपल्या आई वडिलांनी तुम्हाला हा जीवन दिलेला आहे, यू हॅव टू पे बॅक टू देम, यू हॅव टू टेक केअर ऑफ देम टिल देअर डेथ,
तुम्ही जर ते केलं तर तुमची मुलं तुमचं करणार. इट्स अ सायकल. जीवन एक सायकल आहे. रिपीटेशन होतो. तुम्ही तुमच्या आई वडिलांबरोबर चुकीचं केलं असेल, तुमचं बरोबर चुकीचं होईल. तुम्ही कोणाबरोबर वाईट केलं असेल, तुमचं वाईट नक्कीच होईल. म्हणून ड्रग्स पासून लांब राहावा. से नो टू ड्रग्स हा कॉल मी 2015 पासून सातत्याने सांगत आलोय आणि आजही सांगतोय. आणि तरुण मित्रांना माझा हात जोडून विनंती राहील की जीवन जगण्याचे भरपूर मार्ग आहे. आनंद होण्यासाठी भरपूर मार्ग आहे. एक गर्लफ्रेंड ब्रेकअप झाला तर त्याच्यामुळे काय डिप्रेशन मध्ये जाऊन हेच करण्याची गरज नाहीये. गर्लफ्रेंडने ब्रेकअप केलं तर असं समजायचं की तुमचे चार पैसे वाचले आणि ते चार पैसे जाऊन एखादा अनाथालय मध्ये तुम्ही मुलाला काहीतरी घेऊन द्या आणि त्याचा आनंद बघा. त्याचा जो आनंद एखादा गरीब माणसाला मदत करा त्या पैशाची, एखादा वयस्कराला मदत करा, एखादा पेशंटला करा, एखादा कुणी ट्युशन फीस शाळेची भरू शकत नसेल त्याला मदत करा त्या पैशेनं. आणि यू सी द प्लेजर यू डिराइव आउट ऑफ इट. तुम्हाला समजेल की ही एक जी मुली आपल्या जीवनात आली आणि ती गेली म्हणून मी काय डिप्रेशन मध्ये जाता कामा नाही, काय दुःख जीवनामध्ये दुःख काही करता कामा नाही. माझी मुलांना हेच राहील की दिस इज अन ऑनगोइंग प्रोसेस. जीवनामध्ये परमेश्वराने शेवटी तुमचा लाईफ पार्टनर कोण असेल हे परमेश्वराने सगळं काही लिहून ठेवलेलं आहे. त्याच प्रमाणे घडेल. पण तुमचं कर्म चांगलं असेल तर तुम्हाला जीवनसाथी चांगली मिळेल. तुमचं कर्म चांगलं नसेल तर जीवनसाथी चांगली मिळणार नाही, किंवा मुलीला चांगलं जीवनसाथी मिळणार नाही. इट वाईस वर्सा. सर, आपला जो आजपर्यंतचा प्रवास आहे हा राजकारणातलं करिअर म्हटला तरी त्याला अनेक पैलू आहेत आणि अनेक अंगांनी तो वैविध्यपूर्ण आहे. म्हणजे मला आपल्या जे लोक आपल्याला ऐकतात त्यांना सांगायला आवडेल की स्वरांजली सारखा म्युझिक कॉन्सर्ट सर आयोजित करतात, बरेचसे कवी संमेलन, सूरसंगम सारखा कार्यक्रम किंवा दीप मिलन, तर असे अनेक मुशायराचे आणि ज्याला आपण म्हणूया की ज्यात संगीतही आहे कलाही आहे असे कार्यक्रमही कार्यक्रमांचं आयोजनही सरांतर्फे केलं जातं. तर सर, एका बाजूला हे सगळं असं आहे, एक वाचनाची आवड आहे ती दिसतेच, तुमची पर्सनल लायब्ररी आहे, तुम्ही युवकांसाठी एक लायब्ररी सुद्धा सुरू केली आहे, तर अशा बऱ्याच गोष्टी आहे आणि त्या बऱ्याच गोष्टींसोबत राजकारणात प्रवास करताना तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणाला आदर्श मानता? मी खूप नशिबवान आहे या बाबतीमध्ये. मला नाही वाटत की म्हणजे खूप कमी लोक असतील त्यांना एवढं मार्गदर्शन विविध क्षेत्रातले नामवंत आणि ज्येष्ठ आणि विचारवंत असे लोकांचं मार्गदर्शन मिळालं असेल. मी त्याच्यामध्ये स्वतःला खूप जीवन मानतो. पक्षामध्ये काम करत असताना मला अशी नेत्यांचा संगती लाभली. नाव घ्यायला गेलो तो अनगणित म्हणजे अनलिमिटेड आहे. पण परत मी तुम्हाला सांगतो की इट ऑल डिपेंड्स की तुमची विचारधारणा काय आहे. बरोबर. आणि तुमची जशी विचारधारणा असेल तर ऑटोमॅटिकली तुम्ही त्या ट्रॅकला ते बॉडीचा वेव्हलेंस मॅच होतो, त्या नेते बरोबर तुमचा वेव्हलेंस मॅच होतो, ते संता बरोबर तुमचा वेव्हलेंस मॅच होतो. तर मला सर्व धर्माचे संत चा आशीर्वाद मिळाला. वेळोवेळी आज सुद्धा मला त्या त्या ठिकाणी त्या त्या लोकांची भेटीगाठी करण्याची संधी मिळते. आणि फक्त भेटीगाठी नमस्कार वगैरे नाही तर जाऊन तिथे बसून सर्व धर्माचं मनुष्य जातीचं किंवा जे जगात किंवा जीवनात जे चाललेले प्रकरण आहे त्याच्यावरती चर्चा करण्याची संधी मिळते आणि त्यांच्याकडनं खूप काही मार्गदर्शन मिळते. तसंच पक्षामध्ये मला बरेच लोकांचं खूप ज्येष्ठ लोकांचं मार्गदर्शन मिळाला, धार्मिक लोकांचं मिळाला, असंच बाकीचे क्षेत्रातनंही मिळालेलं आहे. तर जेवढे लोक मला मिळाले हे सगळ्यांना मी माझा गुरु मानतो, रोल मॉडेल मानतो. पुस्तक आणि बाकीचं वाचनाचं पण मी जे विषय तुम्हाला विषय काढलेला आहे तर मी या ठिकाणी घेऊ इच्छित. डॉक्टर श्रीकांत जिचकर खूप मोठे नामवंत होते. त्यांच्यासोबत काम करण्याची खूप वर्ष मला संधी मिळाली. त्यांच्याकडनं मला ही खूप मोठी देण मिळाली की वाचन हे अत्यंत महत्वाचं असतो. तुम्ही कधीही भाषण करत असताना असेंब्लीमध्ये, पार्लिमेंटमध्ये, अन्यथा कुठेही
विदाउट स्टॅटिस्टिक्स, विदाउट नंबर्स, विदाउट फॅक्ट्स अँड रियालिटी तुम्ही कधीही भाषण करता कामा नये. आणि जे तथ्य असेल तेच बोललं पाहिजे, जे सत्य असेल तेच बोललं पाहिजे. असं शिक्षणाचा त्यांच्याकडनं मिळाला, बाकीच्या लोकांकडनं मिळालेला. खरंय, आजच्या एकूणच चर्चेत तणावमुक्त राहण्यासाठी आपले विचार चांगले असायला हवे आणि आपला जो मित्र परिवार आहे तो आज चांगला असायला हवा. yes. हे कन्क्लुजन आपण काढू शकतो. आणि यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरांनी पुन्हा पुन्हा जो उल्लेख केला आहे तो पुस्तकांचा, तर पुस्तका इतका चांगला मित्र खरंच कुणीही नसतो. तर सर आता आपण वाइंड अप करूया, तर जाता जाता तुम्ही आपल्या तरुणांना काय संदेश द्याल? मी आपल्या तरुण मित्रांना एकच संदेश देईन की तणाव मुक्त व्हायचं आहे ना, सर्वात प्रथम सकाळी उठून आपल्या आई वडिलांना नमस्कार करा, त्यांचा आशीर्वाद घ्या. त्यांचा आशीर्वाद तुम्हाला सकाळी भेटलं, तुमचं 24 तास तणाव मुक्त जाईल. आज हे सांगेल. सुंदर. सर तुम्ही आज आलात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. संवादच्या आजच्या भागात तुम्ही आज आपल्या तरुणाईला तणावमुक्त राहण्यासाठी खूप सुंदर सुंदर गोष्टी सांगितल्या आहेत. आणि खर तर मंडळी, राजकारण हे एक असं कार्यक्षेत्र आहे की जिथे खरोखर प्रचंड तणावाखाली काम करावं लागतं, पण अशा तणावाखाली काम करताना सुद्धा मुझफ्फर हुसेन सर इतके छान प्रफुल्लित आहेत, स्माइलिंग आहेत आणि उत्साही आहेत, त्यामागचं कारण अर्थात तुम्हाला कळलंच. तर अजून एक गोष्ट मी जाता जाता सांगेल की तणाव ही एक मानसिक अवस्था आहे आणि ही अवस्था जर जास्त काळ राहिली तर ती व्याधीचं रूप धारण करते. तर मंडळी, ही व्याधी आपल्याला जडणार नाही याची काळजी आपण स्वतःलाच घ्यायला हवी. आणि यदा कदाचित आपण यात अडकलाच असाल तर सरांनी सांगितलं तसे भरपूर मार्ग आहे, निसर्ग आहे, वाचन आहे, चांगली माणसं आहेत, चांगली माणसं जोडा, भरपूर वाचा. आपलं आयुष्य आपल्याला एकदाच मिळतं असं म्हणतात, तर ते मिळालेलं आयुष्य अशा चांगल्या गोष्टींनी समृद्ध करा, जेणेकरून आयुष्यात तणाव येणारच नाही आणि आलाच नाही तर मुक्त होण्याचीही वेळ येणार नाही. बरं तर मंडळी, आज मी याच नोटवर थांबते, तुम्हा सर्वांची रजा घेते आणि सरांना पुन्हा एकदा खूप खूप थँक्यू सर, आज आपण भेटीला आलात आणि इतकं बहुमूल्य मार्गदर्शन आजच्या तरुण पिढीला केलं. नमस्कार प्रतिमाजी. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू सो मच.